नमस्कार फ्रेंड्स स्वागत तुम्ही सर्वांचं अनेकांनी मी आपल्या इंडियाज लार्जेस्ट ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा तर मित्र आनंद राजदार आज दिनांक पाच जुलै दोन हजार वीस चालू जे काही महत्त्वाचे न्यूज आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे फ्रेंड्स सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो आपण लाईव्ह आलो होतो पाठे पाच वाजता मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे सारखं कंटिन्यू ऑन ऑफ ऑन ऑफ होत होता टेक्निकल एरर येत होता त्यामुळे आजचा लेक्चर जो आहे तो तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे फ्रेंड्स असं काही टेक्निकल एरर झाला काही अडचण आला तर प्लीज समजून घ्या सहकार्य करा थँक्यू फ्रेंड्स लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना महत्त्वाचं एक इन्फॉर्मेशन सांगायचं म्हणजे चालू घडामोडी एकाची तकल्या अंतर्गत महाराष्ट्रमध्ये सर्वात आधी पाटे पाच वाजता अनेकडे मी लाईव्ह एम पी सीच्या माध्यमातून लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतो त्यानंतर ना अनेकडे मी एम पी सी करंट अफेअर्स हा जो टेलिग्राम चॅनल आहे ह्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड करण्यात येतो म्हणजेच काय हेतू काय की लेक्चर आणि नोट्स प्रोव्हाइड करण्यामागं हेतू आहे तुमच्या अभ्यासाचा वेळ वाचवणे फ्रेंड्स एम पी सीच्या परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या घटकावरती प्रश्न विचारतात एकंदरीत हे सोळा घटक आहे तुम्ही पुरुषतीने आणि कडे मी एम पी एस सी टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून हे वाचू शकता ठीक आहे म्हणजे मी जास्त वेळ नाही सांगत नाही फक्त मला यातून हे सांगायचं आहे आपण एम पी सगळे पे, पेप पेपर जसं की राज्यसेवा आले कमाईची पूर्वपरीक्षा आले मुख्य परीक्षा आले तर त्या सर्व पेपरचा परीक्षेचा विश्लेषण केल्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर हे सोळा घटक आपण सिलेक्ट केलेले ठीक आहे मग या सोळा घटकाच्या चौकटीमध्येच प्रश्न विचारले जातात दुसरा प्रश्न ह्या ह्या घटकाच्या बाहेर देखील विचारतात फ्रेंड्स ह्याच अनुषंगाने म्हणजे हे जे सोळा घटक आहे ह्या सोळा घटकाला अनुषंगाने आपण लेक्चरला स्टार्ट करूया पहिला न्यूज आहे शेताच्या बांधावरून महिला शेतकऱ्यांच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभाग तर आता काय न्यूज आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर बघा उमेद अभियानांतर्गत ठीक आहे उमेद उमेद अभियानामार्फत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये राज्यातील सुमारे दीड लाख जी महिला आहेत तर त्या महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे फ्रेंड्स लक्षात घ्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल सेंद्रिय शेती असेल गट शेती असेल शेळी पालन असेल मत्स्य व्यवसाय असेल यासारखी शेती शेती जी शेतीपूर्वक व्यवसाय आहेत ठीक आहे आणि शेती उत्पादन आहेत तसंच बचत गटाच्या उत्पादनाची जी ऑनलाईन विक्री अशा विविध विषयाच्या अनुषंगाने या प्रशिक्षणामध्ये ह्या महिला शेतकऱ्यांना काय करण्यात आलं होतं मार्गदर्शन करण्यात आला होता फ्रेंड्स आता सर्वात महत्वाचा म्हणजे हा एक नवीन उपक्रम होता नवीन एक आगळा वेगळा उपक्रम होता तर आपल्या सर्वांसाठी महत्वाचं काय आहे की आपल्याला मत... हा न्यूज वरती परीक्षेमध्ये नाहीत प्रश्न विचारणार शेताच्या बांधावरून महिला शेतकऱ्यांचा ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सबक ह्यावरती न्यूज नाहीत विचारणार तर आपल्याला न्यूज काय विचारणार तर बघा कृषी संजीवनी जो सप्ताह आहे तर त्याबद्दल न्यूज न्यूजमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात ऑलरेडी ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे तरी देखील आता रिव्हिजनचा पार्ट म्हणून आणि ह्या न्यूजच्या रिलेटेड लिंक करून आपण हा न्यूज डिस्कस करूया महाराष्ट्र राज्यामध्ये एक जुलै दोन हजार वीस पासून कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे ठीक आहे काय साजरा करण्यात येत आहे कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे फ्रेंड्स लक्षात घ्या या सप्ताहामध्ये काय केला जातो आणि काय आहे एकंदरीत आपण डिटेल्स समजून घेण्याचा प्रयत्न करूया कृषी मंत्री दादाजी भुसे आपल्या राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत दादाजी भुसे आपल्याला माहित असायला पाहिजे तर लक्षात घ्या ह्यानी कृषी सप्ताहाची सुरुवात आहे नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते आणि काणे या गावातील शेतकऱ्यांच्या बांदावरती जाऊन अं कृषी संजीवनी सप्ताहाची अं सुरुवात ह्याने केलेली आहे ठीक आहे त्यासोबतच कृषी अधिकारी असतील कर्मचारी असतील कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रातील जे शास्त्रज्ञ असतील तर ते शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन काय करणार आहेत तर पीक उत्पादनासाठी नवनवीन जे तंत्रज्ञान आहेत तर त्या नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत कोणाला शेतकऱ्याला तर, शे तर फ्रेंड्स लक्षात घ्या पिकाची उत्पादकता असेल पिकाची गुणवत्ता असेल शेतकऱ्याचे उत्पन्न वाढ असेल या त्रिसूत्रीचा अवलंब करून एक जुलै पासून ते सात जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे कुठला सप्ताह कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे लक्षात घ्या फ्रेंड्स राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रामध्ये जी काही भरीव कामगिरी केलेली आहे के तर ती लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त ठीक आहे तर एक जुलै हा जो दिवस आहे राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो तर आता मला सांगा वसंतराव नाईक जे आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत बरोबर तर त्यांचा कार्यकाळ जर विचार केला तर पाच डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट पासून वीस फेब्रुवारी एकोणीशे पंच्याहत्तर या अकरा वर्ष काळामध्ये अकरा वर्ष सत्याहत्तर दिवसामध्ये तर ते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यकाळ भूषवलेला आहे आणि त्यांचा मतदारसंघात जर विचार केला कोणाचा मतदारसंघ वसंतराव नाईक जे मुख्यमंत्री झाले होते राज्याचे माजी मुख्यमंत्री त्यांचा मतदारसंघ जर विचार केला तर पुसद हे लक्षात ठेवा ठीक आहे हा त्यांचा मतदारसंघ तर आता तुमच्या लक्षात राहील कृषी संजीवनी सप्ताह ह्यामध्ये काय करण्यात येणार आहे पिकाची उत्पादकता पिकाची गुणवत्ता आणि शेतकऱ्याची जे उत्पन्न आहे तर त्यामध्ये वाढ ह्या त्रिसूत्रीचा अवलंब करून राज्यामध्ये कृषी सप्ताह कुठल्या कालावधी राबवण्यात येणार आहे एक जुलैपासून सात जुलै दरम्यान राबवण्यात येणार आहे मग ह्या कृषी संजीवनी सप्ताहमध्ये काय करण्यात येणार आहे जे की कृषी अधिकारी असतील कर्मचारी असतील कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रातील जे शास्त्रज्ञ असतील तर ते शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पीक उत्पादनासाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आय होप संबंधित न्यूज तुम्हाला सर्वांना लक्षात आला असेल त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज आहे मराठा आरक्षणाच्या सुनावणीची तयारीची उपसमिती घेतला आढावा लक्षात घ्या येत्या मंगळवारी सात जुलैला न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठामध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका जी ती सुनावणीसाठी येणार आहे यासोबतच मराठा आरक्षणाचा जो दोन हजार एकोणीस मध्ये जो कायदा करण्यात आला होता महाराष्ट्र राज्यामध्ये तर ती मूळ जी याचिका होती ठीक आहे म्हणजे त्या विरोधात तर त्या मूळ याचिकेवरती देखील विचार होण्याची शक्यता जी आहे सात जुलैला आहे प्यों तर आता फ्रेंड्स आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचा आहे तर हा जो सुनावणी होईल जो निर्णय येईल तो निर्णय तर महत्वाचा असणार आहे तो निर्णय आले तर आपण परत डिस्कस करणारच आहे वन बाय वन सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे पण आपल्या सर्वांसाठी महत्वाचा काय आहे तर बघा मराठा आरक्षण उपसमिती आपल्या सर्वांना महत्त्वाचा आहे ठीक आहे कुठलं मराठा आरक्षण उपसमिती त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे तर त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत अशोक चव्हाण आणि इतर सदस्यामध्ये कोण कोण आहेत एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरात आणि दिलीप वळसे पाटील हे इतर सदस्यांमध्ये तीन सदस्य आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणाची पाठपुरावा आहे त्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेली जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे तर त्या उपसमितीची वरिष्ठ विधीसोबत बैठक झालेली आहे हा न्यूज आहे तर आपल्या सर्वांसाठी महत्वाचं काय आहे मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती तर त्यांचं नाव लक्षात ठेवा अशोक चव्हाण आणि इतर सदस्य कुठले कोण कोण होते तर इतर सदस्यांमध्ये एकनाथ शिंदे आहेत बाळासाहेब थोरात आहेत आणि दिलीप वळसे पाटील आहेत हे तीन सदस्य नाव लक्षात ठेवा आय होप मला तुम्हाला काय सांगायचं लक्षात आलं असेल त्यानंतर फ्रेंड्स पुढचा महत्वाचा न्यूज आहे एम एम आर डी ए कंत्राटदाराकडील जी सतरा हजार पद आहे तर त्या पदाच्या भरतीसाठी सहा जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे लक्षात घ्या काय न्यूज आहे फ्रेंड्स लक्षात घ्या मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणा अंतर्गत जे विविध कामे करणारे कंत्राटदार आहेत तर त्यांच्याकडील सुमारे सतरा हजार पदाची भरती करता कौशल्य विकास विभागामार्फत ठीक आहे कुठल्या विभागामार्फत कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर हे पहिल्यांदा कधी करण्यात येणार आहे तर सहा ते आठ जुलै ह्या दरम्यान म्हणजे दोन दिवस ह्याचं आयोजन करण्यात येणार आहे ठीक आहे सहा सात आठ म्हणजे तीन दिवस तर बघा फ्रेंड्स लक्षात घ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार नऊशे तेवीस पदाची भरती केली जाणार आहे यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने सहा ते आठ जुलै दोन हजार वीस मध्ये या कालावधीमध्ये ह्याचं आयोजन करण्यात येणार आहे मेळाव्याचं त्याच्यानंतर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयाने आठ ते बारा जुलै दोन हजार वीस या कालावधीमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजता या कालावधीमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या पोर्टलचं नाव लक्षात ठेवा रोजगार डॉट महास्वयम डॉट डॉट इन ह्या पोर्टलवरती ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे फ्रेंड्स ह्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जो आहे आणि इकडे मी एमपीएससी करंट अफेअर्स हा जो टेलिग्राम चॅनल आहे ह्या टेलिग्राम मध्ये आपण आज पहाटे पहाटेच ह्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी अपलोड केलेले तिथून तुम्ही माहिती वाचून घेऊ शकता त्यानंतर फ्रेंड्स म्हणजे बघा ह्या माहितीवरती परीक्षेमध्ये प्रश्न आहेत थी विचारणार ठीक आहे फक्त विचारले तर विचार, विचार शिकतील ते म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मिळावा कशासाठी आयोजित करण्यात आला होता ठीक आहे आणि कुठे आयोजित केला होता हे जर विचारलं तर तुम्हाला एवढं बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असायला पाहिजे त्यानंतर फ्रेंड्स हा अजून एक सर्वात महत्वाचा म्हणजे मुख्य परीक्षा पेपर क्रमांक तीन ठीक आहे तर त्याअंतर्गत एचआरडी जो आहे मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क तर त्यावरती जर विचारला रोजगाराशी युवकांचा विकास किंवा रोजगार किंवा बेरोजगारी संबंधित जर विचारला तर विचारू शकतात हा एक इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्वांना माहीत असायला पाहिजे त्यानंतर पुढचा महत्वाचा न्यूज आहे ई किसान धन ऍप ठीक आहे तर हे ई धन ऍप काय तर शेतकऱ्यांना बाजारभाव जो आहे तर तो बाजारभाव काढण्यासाठी हा ऍपचा वापर करण्यात येणार आहे आता जाणून घेऊया आपण ई किसान धन ऍप बद्दल बघा खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक लक्षात ठेवा एचडीएफसी बँक ठीक आहे तर एचडीएफसी बँकेने शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऍप जो आहे मोबाईल वरती कृषी बँकिंगची सेवा देण्यासोबतच ठीक आहे किसान धन अॅपची नुकताच घोषणा केलेली आहे तर बघा या ऍपच्या माध्यमातून काय होणार आहे तर शेतकऱ्यांना बाजारभाव असेल कृषी शेतीविषयक जे बँकेची विविध सेवा आहेत तर ती माहिती झटपट या ऍपच्या माध्यमातून भेटणार आहे कुठल्या ऍपच्या माध्यमातून ई किसान धन ऍपच्या माध्यमातून भेटणार आहे तर लक्षात घ्या ई किसान धन ऍपच्या मध्ये मंडईचे जे ताजे दर आहेत ठीक आहे तर ते ताजे दर असतील शेतीविषयक ताज्या बातम्या असतील हवामानाचा अंदाज असेल बियाण्याची वाण्याची माहिती असेल एस एम एस सल्लागार असतील त्यानंतर यू पशी हार्ट असतील त्यानंतरने किसान टी व्ही यासारखी जी मूल्यवर्धित सेवा आहेत तर ती या सर्व काही गोष्टी ई किसान धन ऍपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एच डी एफ सी बँकेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा ई किसान धन ऍप कुणी विकसित केलेलं आहे किंवा कुणी तयार केलेलं आहे कुणासाठी तयार केलेलं आहे तर एचडीएफसी बँकेने शेतकऱ्यासाठी तयार केलेला आहे कशासाठी तर या मोबाईल ऍपच्या माध्यमातून कृषी बँकिंगची सेवा एचडीएफसी बँकेमार्फत भेटणार आहे ठीक आहे आणि इतर सेवा जी की आपण आता केलेले केलेल्या ते सर्व गोष्टी ह्या ऍपच्या माध्यमातून भेटणार आहे या व्यतिरिक्त फ्रेंड्स लक्षात घ्या ई धन ऍप वरती ठीक आहे कर्ज मिळवणं असेल किंवा बँक खाते उघडणं असतील किंवा विमा सुविधाची असतील याच्या व्यतिरिक्त इतर जी बँकिंग सेवा आहेत तर ती सर्व सेवा देखील ह्या ऍपवरती घेता येऊ शकणार आहे यानंतर फ्रेंड्स पुढचा न्यूज आहे तर तो म्हणजे एन चा भारत बॉन्ड जे आहे गुंतवणुकीसाठी खुलला आता समजून घेऊया काय न्यूज आहे तर बघा राष्ट्रीय शेअर बाजाराने दोन नवीन निर्देशांक के सुरू केलेला आहे ठीक आहे कुठले निर्देशांक आहेत पहिला निर्देशांक आहे निफ्टी भारत बॉन्ड इंडेक्स एप्रिल दोन हजार पंचवीस आणि दुसरा निर्देशांक आहे निफ्टी भारत बॉन्ड इंडेक्स एप्रिल दोन हजार एकतीस हे दोन निर्देशांक जे राष्ट्रीय शेअर बाजाराने म्हणजेच काय नॅशनल स्टॉक एक्सचेंजने हे दोन निर्देशांक सुरू केलेले फ्रेंड्स लक्षात घ्या ची इंडेक्स सर्व्हिस ही जी उपकंपनी एन एसी ची इंडेक्स सर्व्हिसेस ही जी उपकंपनी आहे ह्या उपकंपनी मार्फत निफ्टी भारत बॉन्ड निर्देशांक मालिका सुरू करण्यात आलेला आहे हे निर्देशांक सुरू करताना त्यांनी मुदतपूर्ती निश्चित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर भारत बॉन्ड निर्देशांकाअंतर्गत ए ए ए ठीक आहे असं लक्षात नाही राहणार तुमच्या ए ए असं ए, लक्षात राहील ठीक आहे तर ए ए दर्जाच्या आणि सरकारी कंपनीतर्फे बाजारात आणण्यात येणारी जी बॉन्ड आहे तर ती बॉन्डचा व्यवहार करण्यात येणार आहे ठीक आहे लक्षात घ्या फ्रेंड्स निफ्टी भारत बॉन्ड इंडेक्स एप्रिल दोन हजार पंचवीस आणि निफ्टी भारत बॉन्ड इंडेक्स एप्रिल दोन हजार एकतीस हे दोन निर्देशांक मालिका सुरू करण्यात आलेल्या आहे ठीक आहे फ्रेंड्स आय होप तुम्हाला सर्वांना हा एक महत्वाचा न्यूज लक्षात आला असेल त्यानंतर पुढचा न्यूज आहे जीएसटी दर एका क्लिक वरती सरकारचा मोबाईल ऍप फ्रेंड्स हा जो न्यूज आपण डिस्कस करत आहे हा न्यूज खूप जुना आहे म्हणजे दोन हजार सतराचा न्यूज आहे ठीक आहे मात्र ऑनलाईन सर्च करत असताना म्हणजे आपला न्यूज डिस्कस करत असताना हा एक ऍप बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन भेटला तर जर मी विचार केला की हा ऍप बद्दल थोडासा आपण डिस्कस करूया जेणेकरून जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर मे बी विचारू शकतील कारण हा जो न्यूज आहे तर तो, तो जीएसटीशी निगडीत आहे ठीक आहे माफ करा मी दोन हजार सतराचा न्यूज कव्हर कर करत आहे कारण ऑनलाईन मी ज्यावेळेस महाराष्ट्र टाइम्स मध्ये न्यूज कव्हर करत होतो ठीक आहे तर त्या न्यूज कव्हर करत असताना हा न्यूज मला दिसला तर म्हटलं एक दोन मिनिटामध्ये हा न्यूज देखील आपण डिस्कस करू जुनं जरी असेल तर परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला चुकून तर आपल्याला सांगता यायला पाहिजे बघा देशामध्ये दे जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर विविध जीएसटी दराबाबत जे संभ्रम होता तर ते संभ्रम दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कुठल्या ॲप्स विकसित केलेले आहे जीएसटी रेट फाउंडर माप करा जीएसटी रेट फाइंडर हा एक ऍप सर्वांसाठी विकसित केलेला आहे लॉन्च केलेला आहे तर आता हे ऍप कुणी तयार केलेलं आहे तर बघा उत्पादन आणि सीमाशुल्क विभाग ठीक आहे विभागाचं नाव लक्षात ठेवा उत्पादन आणि सीमाशुल्क विभागाने ठीक आहे केंद्रीय बोर्डाने हे ऍप तयार केलेले आहे मग ह्या ऍपच्या माध्यमातून वस्तू आणि सेवाच्या नवे जे दर आहेत तर त्या नवे दराची संपूर्ण यादी ह्या ऍपच्या माध्यमातून सर्वांना पाहायला भेटणार आहे सर्वांसाठी हा एक महत्वाचा ऍप असणार आहे फ्रेंड्स आय होप संबंधित न्यूज तुम्ही सर्वांच्या लक्षात आला असेल एक्झाम पॉईंट ऑफ व्यू जे काही महत्वाचे न्यूज होते ते कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आता हे आपणचं एक महत्वाचं इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्यापैकी जर कोणाला अनअकेडमीच्या माध्यमातून अनएकेडमी प्लस वरती यायचं असेल प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता एक महिन्यापासून ते चोवीस महिन्यासाठी ह्यासाठी सबस्क्रिप्शन आहे ठीक आहे एक महिने जर विचार केला तर बाराशे साठ रुपये फी आकारण्यात येतो दो, आणि दोन दोन वर्ष अर्थात चोवीस महिन्यासाठी जर विचार केला तर सात हजार पाचशे साठ रुपये ची फी तुमच्याकडून आकारणी करण्यात येतो ठीक आहे हा माझा हा माझा रेप्रो कोड आहे एन एन डी बी आय आर ए जे आर हा रेप्रो कोड चा युज काय आपल्यापैकी जर कोणाला प्लस वरती यायचं असेल तर तुम्ही हा कोड वापरून आपण प्लस वरती येऊ शकता प्लस वरती आल्यानंतर बेनिफिट काय होणार आहे तुम्हाला तर घरी बसून तुम्ही अभ्यास करणार आहे ठीक आहे पूर असू नैसर्गिक आपत्ती असेल मानवनिर्मित आपत्ती असेल स्वाईन फ्लू असेल कोरोना व्हायरस असेल काहीही असो तुम्ही घरी राहून अभ्यास करू शकणार आहे एमपीएससीचा ठीक आहे मग फी जर विचार केला तर पर डे केवळ तुम्हाला अकरा रुपये फी आकारणी करण्यात येणार आहे प्रत्येक तीन लाईव्ह लेक्चर नंतर एक डाऊट क्लिअरिंग लेक्चर असणार आहे तुम्हाला ऍडमिशन घेत असताना काय जर आर्थिक अडचण असेल तर तुम्हाला ईएमआयचं देखील ऑप्शन ह्यामध्ये देण्यात आलेलं आहे फ्रेंड्स लक्षात घ्या आणि प्लस संपूर्ण का घ्यायचा तर ह्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल कोर्सेस आणि प्लस बॅच कोर्सेस देखील सुरू करण्यात आले आहे नुकतंच लक्षराशे व प्रिलियम्स ट्वेंटी ट्वेंटी हा बॅच कोर्स सुरू करण्यात आले ह्या बॅच कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे केवळ दोन महिन्यांमध्ये मी म्हणत आहे केवळ दोन महिन्यांमध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेचे जे जीएस आणि सी आहे तर ते दोन्ही पेपर ह्या बॅच कोर्स मध्ये तुम्हाला कव्हर करणार आहे ठीक आहे मग ह्याच्या व्यतिरिक्त असे वेगवेगळे बॅच कोर्सेस अवेलेबल आहेत तर आता तुम्ही म्हणाल की ह्या बॅच कोर्सचं वैशिष्ट्य काय तर ह्या बॅच कोर्स मध्ये भूषण दूत सर असतील ठीक आहे सचिन वारुळकर सर असतील त्यानंतर ना तुम्ही जाणून घेऊ शकता सौरभ सोनवणी सर असतील हनुमंत हांडे सर असतील अर्थातच मी तुमचा मित्र आनंद बिराज सर असेल ठीके ह्या बॅच कोर्स मध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे ठीक आहे केवळ दोन महिन्यामध्ये तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यास ह्या बॅच कोर्सच्या माध्यमातून कव्हर करणार आहे अशा स्वरूपाचे वेगवेगळे बॅच कोर्स ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत ठीक आहे तर ते बॅच कोर्सचा तुम्ही ऍक्सेस करू शकणार आहे बघा एक सर्वात माझं तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायचं आहे हे जर तुम्ही सबस्क्रिप्शन कुठलं घ्या एक महिन्याचं घ्या तीन महिन्याचं घ्या सहा महिन्याचं घ्या बारा महिन्याचे घ्या किंवा चोवीस महिन्याचे घ्या कुठलाही समजून घ्या एक महिन्याचे घेतला तरी काय आणि चोवीस महिन्यासाठी घेतला काय जेवढे कालावधीसाठी तुम्ही सबस्क्रिप्शन घेता तेवढ्या कालावधीमध्ये इंडिव्हिज्युअल कोर्सेस बॅच कोर्सेस जेवढे चालू आहेत तर सर्व काही तुम्ही ऑनलाईन ऍक्सेस करू शकणार आहे ठीक आहे अनलिमिटेड ऍक्सेस करू शकणार आहे ह्याबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असतील निश्चितच मला तुम्ही कॉल करून तुमचे इन्फॉर्मेशन विचारू शकता फ्रेंड्स हे होतं महत्वाचं आणि मी प्लस बद्दल इन्फॉर्मेशन या सो याच्या व्यतिरिक्त आपण न्यू डिस्कशन देखील केलेलं आहे लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि तुमचे इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणी लेक्चर शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन ह्या